माध्यमातून आयोजित धर्मवीर चषक 2024 चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. दुसरा दिवस, पहिली मॅच, एक चित्त थरारक लढत नुकतीच संपल्यानंतर आपण दुसऱ्या सामन्याकडे वळतो आहोत. एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये मनीष इलेवन जारग्राम या टीमला आपण पाहतोय, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना खेरवाडी यंगस्टार बांद्रा इथले खेळाडू तुम्हाला लोकल बॉईज खेळत असताना पाहायला मिळतील. मनीष इलेवन जारग्राम, जारग्राम प्रामुख्याने आपण पाहिलं तर पश्चिम बंगालमधील एक प्रमुख शहर म्हणून मांडलं जातं, परंतु तिथले खेळाडू नव्हे तर या गतवर्षीचे विजेते खेळाडू या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. हे व्यासपीठ, भव्य दिव्य व्यासपीठ या स्पर्धेचे शिल्पकार स्वतः आदरणीय कार्यतत्पर विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणालजी सरमळकर साहेब, कामगार नेते ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. या दोन्ही संघांना एक एक ट्वेल्थ मॅन, एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. दोन्ही टीम आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक राहील. आकाश चिंदरियाच्या नेतृत्वाखाली गतवर्षी एक घवघवीत यश या संघाने प्रदान केलं, विजेतेपद नोंदवलं. केतन म्हात्रे गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड आणि बाईक ज्याने जिंकली आणि बाईकर सम्राट या डोंबिवलीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुलतान खान याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. क्षेत्रक्षणाची सजावट आपण जी काही पाहतोय डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती सर्वच्या सर्व जिथे क्षेत्रक्षकांना तैनात करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. या बांद्र्याचा वंडर बॉय तुम्हाला शेष विद्याधर कदम याला देखील तुम्ही इन ॲक्शनमध्ये या संघाचं नेतृत्व करत असताना, प्रतिनिधित्व करत असताना पाहणार आहात. दिनू कांबळे देखील या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये देखील तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातील रबर बॉल क्रिकेटमधील आणि लेदर बॉल क्रिकेटमधील पाहायला मिळतील, यात तीळ मात्र शंका नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. ओपनिंग प्लेअर ऋषभ आणि त्याच्या साथीला कन्हैया पहिला बॉल. आघाडीची जोडी ऋषभ आणि कन्हैया अगदी लोकल बॉईज आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू सुलतान खान, पहिला बॉल कट केला, बॅकफूट वरती आले, वेट ट्रान्सफर केलं, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली. घोषांकित क्षेत्र अशा स्वरूपामधून दावा आपण गोळा करू शकतो. या मैदानाची खडानखडा आपल्याला अनुभव आहे, कारण खेरवाडी यंगस्टर बांद्रा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढचा बॉल बॅकफूटला येऊन आडव्या बॅकने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुलतान खान ज्या वेगासाठी तो जाणला जातो, कालचा दिवस अक्षरशः गाजवला गोलंदाजांनी. प्रामुख्याने आपण पाहिलं ना तर सोहेल शेख चिता कॅम्पचा गोलंदाज, ज्याने केलेली गोलंदाजी असेल विश्वजीत ठाकूरची गोलंदाजी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्लेवर बॅटिंग परफॉर्मन्स असंच म्हणावं लागेल, कारण वेगाचा उपयोग करतोय. बॅकफूटला येऊन केवळ चेंडूला दिशा देतोय. सिंगल डबल इथे जिथे प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजांची कालच्या दिवशीच्या पहिल्या दिवशीची चर्चा आपण करत होतो, विश्वजीत ठाकूर असेल. त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी ही ऐश्वर्य सुर्वेची पाहायला मिळाली. राहुल जोगाडियाचं निर्धाव षटक, सिद्धार्थ राऊतचं निर्धाव षटक हे देखील तितकंसं चर्चेचं राहिलं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र केवळ एक धावी ते अर्जित करण्यात आली. या दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन देखील कम्प्लीट करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने ज्या वेगाने दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका एका रनसाठी धावत असताना पाहायला मिळाल्यात. पंचांचा इशारा येतो आहे, लेग बाईस, लेग बाईसच्या स्वरूपामधून या धावा इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे पाच धावा धावपलकावरती आहेत, लेग बाईसच्या स्वरूपामधून इथून दोन धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. मोठे स्ट्रोक जरूर आले नाहीत, परंतु आपण एक एक धाव घेऊन किंवा अगदी त्याच वेळेला जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल्स आणि डबल्स तिला प्राधान्य देण्याचा इथे प्रयत्न करण्यात येतोय. पुढचा बॉल सुलतान, आडव्या बॅकने खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगल्या रीतीने जिथे पाहायला मिळाला, बॅक लेफ्ट चांगलं आहे. फरदीन कादीला यस्टनच्या पाठीमागे आपण पाहत आहोत.
हा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा मनगटी फटका इथे पाहायला मिळाला. दिनू कांबळी त्या ठिकाणी वरती दिनेश कांबळीला आपण पाहत आहोत. आणखीन एक गणागातील लेफ्ट हँडर बॅटर या मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नाममात्र धावफलकावरती धाबा त्या 6. जास्तीचं काही नाही कारण सुलतान खानच्या हातामधील हे षटक इथे सुपूर्द करण्यात आलं होतं. पहिल्या षटकामध्ये ज्या चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कालच्या दिवशीची चर्चा आपण करतोय. महेश शिंदेची गोलंदाजी कालच्या दिवशीची चर्चेचे विषय राहिली. परंतु त्याहीहून अधिक रोहित खराची गोलंदाजी तर न विसरण्याजोगे राहिली होती. एक डावखुरा हाताचा गोलंदाज आपण स्क्रीनवरती पाहतोय. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्याच वेळेला आजचा दिवस हा आज महिला गुणलेखिका या स्पर्धेच्या माध्यमातून प्राजक्ताताई देसाई ज्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांनाही आपण जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊयात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणि IPL मधील गुणलेखिका म्हणून त्यांनी कामकाज देखील केलंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दुसरं षटक आशिष मेहरोल. पनवेल नगरीमधून येणाऱ्या आशिष मेहरोलने आपल्या नावाची दखल घ्यायला एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून भाग पाडलं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला. अगदी तोच आशिष मेहरोलला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये केवळ 6 आहेत. आशिष मेहरोल पुढचा बॉल हाफ ट्रॅकरने ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे जिथे अरुणजी अंबावकर सर दर्शवत आहेत ही घोषांक क्षेत्र आहे. रन्स मिळेल इथे एक. आशिष मेहरोलची कलात्मकतेची गोलंदाजी किंवा अगदी त्याच वेळेला त्याची फलंदाजी. कुतूहलाचा विषय हा राहतो की तो बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बाटणे त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी ही जाणला जातो. आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये त्याची ही षटक आपण हाताळत असताना पाहायला मिळत आहे. एक फ्रंटलाईन गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत आहे. कोणत्याही संघाला किंवा अगदी त्याच वेळेला कोणत्याही खेळाडूला कमी लेखायचं नाही. प्रत्येक मॅच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपलं 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट आणि संघाच्या प्रतीची भावना ही चांगल्या रीतीची दर्शवायला हवी तेच दाखवत असताना आशिष मेहरोल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुलतान खान अगदी शेजारी शॉर्ट मिड विकेटला तैनात. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज घोषांकित क्षेत्र. रन्स मिळेल केवळ एक. खेळाडूंच्या माहितीसाठी आणि अगदी त्याच वेळेला कोणालाही पाण्याची आवश्यकता भासेल किंवा कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासेल त्यावेळेला पंचांकडून आपण त्याची दखल घ्यावी आणि तदनंतरच मैदानाच्या आतमध्ये येऊ शकता. अगदी त्याच वेळेला पाणी जर का कोणत्याही खेळाडूला हवं आहे तर यशांच्या पाठीमागे अतुलजी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे पाण्याच्या बॉटल्स आहेत. आपण याकडे लक्ष वेधूयात. रन्स आहेत स्कोर कार्डवरती त्या 9. दुसरे षटक प्रगतीपथावरती. रिषभ 10 चेंडू 5 धाबा त्याच्या बॅटमधून आलात. पुढचा चेंडू आशिष 6 ट्रॅकर इथे पुन्हा पाहायला मिळाला. उसळी घेणारे चेंडू हाताळण्यामध्ये आशिष मेहरोल इथे यशस्वी राहतोय. परंतु अवांतर धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. 10 रन्स ऑन दी बोर्ड. आशिषने एक भेदक भरी गोलंदाजी केली आहे. हा चेंडू उजव्यासीच्या बाहेर दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. आपल्या दिशेवरती नियंत्रण कुठे ना कुठेतरी गमावलंय असंच म्हणावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये हा टप्पा फार महत्त्वाचा राहतो आणि सिनेमामध्ये कटप्पा जितका महत्त्वाचा आहे ना त्याहूनही अधिक क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्त्वाचा असणार आहे गोलंदाजासाठी. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. प्रोलिंगची संपूर्ण टीम इथे कामकाज करत असताना पाहायला मिळते. आफ्ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा जो यशरक्षकाचा वेध घेतोय फरदीन काझी. यशांच्या पाठीमागे DRS चा कॉल. हा प्रसंग उदाहरण इथे दाखवलंय. लगेच DRS चा कॉल इथे फरदीन काझीच्या माध्यमातून करण्यात आला. आपल्याला देण्यात आलेला एक एक DRS रिव्ह्यू त्याचा आपण उपयोग करू शकतो. फरदीन काझी हे चांगल्या रीतीने जाणतो. ह्या गोष्टी त्याला ज्ञात आहेत. काही दिवसांपूर्वी ना प्रथमेश पवारचा एक इंटरव्ह्यू माझ्या डोळ्यासमोर येतो. फरदीन काझीबद्दल केलेलं त्याने ते वक्तव्य हे अगदी समर्पणाची भावना होती. कारण फरदीन काझी असा खेळाडू आहे ना यशांच्या पाठीमागे असेल बॅटिंग करत असताना त्याचा टान्स असेल किंवा कोणताही गोलंदाज असेल तो निर्भीडपणे राहतो मैदानाच्या आतमध्ये. तो निर्भीडपणे बाबरतो आणि म्हणून की काय यशांच्या पाठीमागे त्याने अत्यापचे बॉल इथे गॅदर केलेत. नो बॉल आहे इथे. तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय. नो बॉल आणि हा अनसक्सेसफुल राहील DRS. एकच DRS आहे आणि तो राहणार आहे अनसक्सेसफुल. हा कॉल फरदीन काझीचा नव्हता तर तो केतन म्हात्रेचा होता. जसे रिॲक्शन्स आपण पाहिल्यानंतर आपण त्याची चर्चा करूयात. पुढचा बॉल या वेळेला फटका प्रॉपर आहे ऑन साईडला.
जस्ट अ फ्लिक टॉप द रेस, चेंडू पोहळवलाय, मन गटवळवले, नो बॉल, चेंडूला पाठवलाय, रन्स इथे मिळेल. एक सिंगल येईल आणि प्लस वन, नो प्लस वन अशा केवळ धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. मोठा फटका तर जरूर आला, परंतु त्याबरती धावा मोठ्या अशा येत असताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आहेत. रिक्स घ्यावी लागणार आहे रिषभला, कारण मोठे स्ट्रोक त्याला खेळावा लागतील. 12 बॉल त्याने फेस केले आहेत, केवळ 50 स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 5 षटकांच्या मॅचमध्ये तुमचं 50 स्ट्राईक रेट कामी येणार नाही, तर ते स्ट्राईक रेट 500 असायला हवं. हा बॉल उद्वेशीच्या बाहेर, आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आशिष मेहरोल. अगदी दिवाळीचा बोनस जणू काय देतोय. एक्स्ट्रा रन त्याने खर्च केल्यात, अधिकचे एक्स्ट्रा रन्स इथे खर्च करत असताना तो पाहायला मिळतोय. फ्रीट कंटिन्यू राहील, कारण हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. अनलिगल डिलिव्हरी पुन्हा एकदा हाताळण्यात आली आहे. 4 चेंडू आशिष मेहरोने हाताळले आहेत, 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत. फलकावरती 15 विदाउट लॉस. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. बॅटची चायनीज कट घेतली आहे, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फरदीन काझी अनेक वेळेला यष्ट्यांना खेटून उभा राहणाऱ्या जलद गती गोलंदाजांना यष्ट्यांना खेटून उभं राहून यष्टीरक्षण करण्याचं कामकाज करणारा फरदीन काझी याला आपण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहतोय. रिषभने ते जिथे आपण पाहिलं ना, तरी या इनिंगमधील एकंदरीत 12 चेंडूचा खेळ संपलाय, आणि अद्याप रिषभने 12 च्या 12 चेंडूचा खेळ केलाय, आणि अद्याप त्याच्या बॅटमधून केवळ 6 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 16. एक घ्या, आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. सुभाष साऊंड सर्व्हिसेस अर्थात अजय राणे यांच्याकडून एक मधुर संगीत ऐकू. यूट्यूब वाहिनी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. विपुलजी पांडुलकर यांची ही संकल्पना. सुलतान खान वेगवान, वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. वेगाचा सुलतान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पहिला बॉल ज्या वेगाने इथे हाताळताना असताना आपण पाहिलंय, त्याला त्याचा वेग वेग आणि प्रचंड वेग कामी होत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि त्यावरती प्लस वन अशा रन्स इथे येत असताना पाहायला मिळतील. वैभव पाटीलची गोलंदाजी कालच्या दिवशी जी मात्र जास्तीची चर्चेची राहिली, कारण आपण पाहिलं ना तर कालच्या दिवस चर्चेचे विषय राहणारे खेळाडू ज्यामध्ये भावेश शिलार सर्वाधिक धावा ज्याच्या फलंदाजी करत असताना बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला होता. 61 धावा फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्या होत्या. उद्वेसीच्या बाहेर हलक्या त्याने स्टिअर केले, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 3 मॅचमध्ये 3 इनिंगमध्ये 61 धावा 33 हायस्ट राहिला भावेश शेलाचा स्काय रायडर भटवाडी या टीमकडून. ओंकार देवीदास देसाई 2 इनिंग 54 धावा 46 हायस्ट त्याच्या बॅटमधून राहिला. अफवाद वगळता कालच्या दिवशी मध्ये धावा आलेल्या नाही आहेत. हा बॉल उजवेसीवरती होता, कट करण्याचा पुल करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. कालच्या दिवशी विकेट घेणाऱ्या गोलंदाजापैकी सोहेल शेख या गोलंदाजाने केवळ 2 विकेट घेत असताना पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये गोलंदाज सर्वाधिक नव्हते, परंतु 2 षटक हे निर्धाव देखील पाहायला मिळाल्यात. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चालला आहे, घोषांकित क्षेत्र आहे. एकेरी द्वेरी दाबेने आल्यात. सिंगल्स पाहिला ना, स्कोर कार्डकडे वळलं, सिंगल्स पाहिल्यात तर इंजिनियर कॉलेजमध्ये जेवढ्या सिंगल नसतात तेवढे सिंगल आल्यात या इनिंगमध्ये. एकही चौकार, एकही षटकार, एकही डबल, एकही ट्रिपल रन्स आलेले नाही आहेत. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. सिंगल्स येते, मुंबईची लाईफ लाईनला समजली जाते लोकल, परंतु क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती सिंगल्स, आणि या सिंगल्स आणि डबलला प्राधान्य इथे देण्यात आलंय. रिक्स घ्यावी लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतल्यानंतर तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो. रिषभला मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. रन्स आहेत ते 21, 21 रन्स ऑन दी बोर्ड, 17 चेंडू आणि 8 धावा. रिषभ बॅटिंग करतोय, खोलात टाकलेला हा चेंडू जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, जिथे एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल.
18 चेंडू 9 धावा रिषभच्या बॅट मधून. हा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आलेला पाहायला मिळतोय जिथे घोषणकी क्षेत्र आहे. षटक 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये धावा केवळ नाममात्र. आपण पाहतोय ना टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आल्यानंतर बॅटिंग करत असताना खेरवाडी यंगस्टार बांद्रा या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती केवळ आणि केवळ 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. कर्णधाराची त्यावेळेला आवर्जून खेरवाडी यंगस्टार बांद्रा या टीमच्या कर्णधाराने आवर्जून उल्लेख केला की आम्ही टॉस जिंकला असतो तर आम्हाला बॅटिंग हवी होती. परंतु बॅटिंग वाटायला आल्यानंतर केवळ 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मनीष इलेवन झारग्राम या टीमच्या अगेन्स्ट. पश्चिम बंगालमधील झारग्राम हे छोटंसं शहर आणि या झारग्रामच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. फिरोज गोलंदाजी मार्कवरती वीक वन चेंडू फिरोजचा. फिरोज शेख या गोष्टीसाठी नेहमीच जाणला जातो. एक अँगल बनवत असताना फलंदाजाला मुभा न देणं आणि ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालंय. कोणतेही स्वयंसूचक नाही आहे त्याला की फलंदाजांच्या जिथे थेट यस्त्यांचे वेध घेणारे चेंडू हाताळण्यासाठी. हा बॉल देखील बिग वन इथे ऑन साईडला हलक्या हाताने केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. सेकंड रन देखील कम्प्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. सुलतान खान याच्या दिशेने जर एखादा फटका केला तर तिथे 2 धावा अवेलेबल आहेत हे ज्या ज्या खेळाडूला ठाऊक आहे ना त्याने येथे यशस्वीरित्या 2 धावा अर्जित केलेले आहेत. हाशिम आमला त्या प्रकारचा एक खेळाडू पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं की हाशिम आमलाच्या दिशेने जर चेंडू गेला तर त्या त्यावेळेला दुहेरी धाव तिहेरी धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाला. परंतु सुलतान खानने गतवर्षी काय फिल्डिंग केली होती याच स्पर्धेमध्ये. हा फटका इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल प्राप्त होईल एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजवे एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. वीक वान चेंडू. फिरोची ही खासियत राहिली यसच्या वाकवणं यसच्या मोडणं फुलर लेनचे बॉल पिंक पॉइंट यॉर्कर काय असतात ना हे नेहमीच काहीशी गोलंदाजांची यादी काढायची झाली अग्रस्थानी असणारे हे नाव आहे. हाफ ट्रॅकर बॉलवरती जास्तीचा भरोसा इथे देत असताना पाहायला मिळतोय. फिरोज बॉल इथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. व्हाईट बॉल व्हाईट बॉल. या व्हाईट प्लस वन या 2 धावेने. पुढचा बॉल 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकेट गमावलेल्या नाही आहेत. रन्स चालू आहेत. परंतु मोठे फटके कधी येतील हे पाहणंही अभिप्रेत असेल. फटक्यांची आवश्यकता मोठ्या फटक्यांची आवश्यकता राहील. रन्स यायला हव्यात. धर्मवीर चषक 2024 आपण पाहतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा हा चेंडू रायझिंग डिलिव्हरी ज्या पद्धतीने गॅदर केलेत प्रत्येक बॉल पकडण्यामध्ये यशस्वी राहिला फरदीन काजी. जिथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 28 विदाउट लॉस बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर खेरवाडी यंगस्टार बांद्रा. या आपण ऐकूयात डीजे कडून एक मधुर संगीत. टीम षडक देठोर स्पेशलिस्ट इम्रोस खान पठाण
गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. महागिरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती ठाण्याच्या महागिरीला बिलॉंग करणारा इम्रोज पहिला बॉल इम्रोजचा इथे घोषांकित क्षेत्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाईच्या स्वरूपामधून रन्स मिळेल ती एक शेवटचे आणि अंतिम षटक. एक्स्ट्रा 15 आल्यात, बाईज 11 आल्यात, लेग बाईज 2 आल्यात, वाईट 5 आल्यात आणि नो चेंडू 2 आल्यात. एक्स्ट्राचा भडी मार इथे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इम्रोज पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज इथे घेतली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजाने मालिकेवराच्या बाईक मिळवणं आणि त्यामध्ये सर्वाधिक यादीमध्ये पुढचं नाव जे मात्र इम्रोज खानचं आपण नेहमी पाहिलं आहे. राष्ट्रवादी चषक मला घाटकोपरची स्पर्धा आठवते. इम्रोज उत्कृष्ट गोलंदाज देखील म्हणूनही त्याच्यात नेहमी कमी येत असताना पाहायला मिळतो. इथे मात्र काय घडत आहे, पहिली विकेट इथे गमावलं आहे रिषभ. जिथे आपण पाहिलं ना बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये कोणता खेळाडू बाद आहे ह्याची चाचपणी करण्यात येईल. या DRS कॉल करण्यात आला आहे कोणता खेळाडू बाद आहे याच्यासाठी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. स्ट्राईक करेंटचा त्याच्यासाठी नॉन स्ट्राईक करेंट वरचा खेळाडू आउट आहे. स्ट्राईक करेंट बॅटर क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. रिषभ रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. नवीन फलंदाज गुफरान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवलं होतं. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला खाली राहिला. एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली इम्रोज खानच्या माध्यमातून. अगदी वेगवान गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळतो इम्रान इथे इम्रोज. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती आहेत. बत्तीस जाबा धावफलकावरती आहेत या सिंगलच्या मदतीने. एक चांगल्या रीतीने संघाचा फौज फाटा सुसज्जित केलाय. या संघाच्या आपण पाहिल्यानंतर गोलंदाजांचा एक मोठा ताफा या संघाकडे पाहायला मिळतोय. आणि जिथे आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं चांगले फलंदाज चांगले गोलंदाज क्षेत्ररक्षक एक एक खेळाडूची चांगल्या रीतीने निवड इथे करण्यात आलेली पाहायला मिळतीय मनीष इलेव्हन झारग्राम या टीमच्या माध्यमातून. आणि म्हणून की काय अद्याप यश पदरी पडत असताना पाहायला मिळतं. 32-1 आहे प्रतिस्पर्धी संघ अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळतं. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. धावा बनल्यात त्या 33 या इनिंगमध्ये 34 असेल तो टार्गेट. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 33 धावा धावफलकावरती आहे. 34 धावांचं लक्ष या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ज्या या स्पर्धेसाठी ज्या दोन्ही गुणलेखिका आहेत त्यांचा पहिल्यांदा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान होईल आणि प्राजक्ताताई देसाई यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन देखील या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करेल या ठिकाणी सोनमताई चव्हाण. सोनमताई, या स्पर्धेसाठी म्हणजे धावसंख्या नोंदक धावफलक नोंदक म्हणून एक पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी ट्रॉफी कोणी पाहिली असेल जे या ठिकाणी कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून दिली जाते. सोनमताई चव्हाण या आणि त्याचबरोबरीने सोनमताई चव्हाण ज्यांनी ISPL साठी देखील
गुणलेखन केलं. या स्पर्धेसाठी खास रत्नागिरीवरून आलेले आहेत. गुणलेखनाचं काम करण्यासाठी सोनमताई यांचा सन्मान केला जातो आहे. गुणलेखिका म्हणून काम या ठिकाणी करतायत आणि रत्नागिरीहून आल्या त्या स्पर्धेसाठी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. ज्यांनी आय पी एलला सुद्धा स्कोरिंग केले आहेत अशा मुंबईच्या गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई यांचाही एक विशेष सन्मान या स्पर्धेसाठी खास आकर्षक असं ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे आकर्षक असं एक सन्मान चिन्ह बनवलं गेलं आहे आणि ते कुणालदादा सरमळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जातं आणि आज वाढदिवस आहे प्राजक्ताताई देसाई यांचा आणि ते वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील. डीजे उत्तराधाकडे आपण बोलतो आहोत. मनीष इलेव्हन जारगाम टीम जिथे मात्र लक्ष केवळ मापक धावसंख्येचं ठेवण्यात आलं आहे. टार्गेट आहे ते एकंदरीत 33 धावा बनल्या 34 धावसंख्येचं लक्ष आणि या 34 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येणार, काय घडणार, काय बिघडणार या पण आवाज ऐकूयात. स्पर्धा सम्राट आणि ज्यांचा आवाज संपूर्ण भारतवर्षामध्ये मराठी भाषेतून आपण ऐकतो, दिल्लीपासून, पश्चिम बंगालपासून, गुजरात, मग कर्नाटक, गोवा या अशा अनेक विविध राज्यांमध्ये हा आवाज सातत्यपूर्ण ऐकायला मिळाला. महाराष्ट्राचा गोड आवाज स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी शेट्टे सर, थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धर्मवीर चषक 2024 आपण पाहतोय. कुणाल सरमळकर साहेब डॅशिंग कामगार नेते तथा कार्यतत्पर विभाग प्रमुख ज्यांच्या संकल्पनेतून झालेली क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बांद्रे या ठिकाणी आणि मुंबई महाराष्ट्रातील नामवंत पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हणून या धर्मवीर चषकाची ओळख आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, कालचा पहिला दिवस जर पाहिलं तर स्काय रायडर भटवाडी संघाने अंतिम फेरीमध्ये आपली जागा बनवली आणि आजच्या दिवसामध्ये कोण या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये जाणार याचीही चर्चा होईल. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये 34 धावांचं क्रिकेटचा खेळ आहे. पावसाचं पाणी आहे, पाऊस पडतोय, याच्यातही मॅच रंगू शकते. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. मुंबईचा वंडर बॉय ज्याच्या नावाची चर्चा सध्या भारतभर आहे, बॅटिंगसाठी शिवडी मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू फरदीन काझी याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर वाकळण गावाचं आणि डोंबिवली परिसराचं नाव जगभर ज्यांनी नेलं आणि गतवर्षी या स्पर्धेतून मालिकावीराची मोटरसायकल बाईक ज्यांनी नेली एनबीएवर टीमला खेळत असताना ते केतन म्हात्रे हे मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी खार परिसरातील असा गोलंदाज ज्याच्याही नावाची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळाली, दिनेश उर्फ जिमी नाटेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कोसळणारा पाऊस, पावसाळी स्पर्धा, धर्मवीर चषक, कुणाल सरमळकर साहेबांचं आयोजन, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पावसातलं क्रिकेट पाहायची एक वेगळीच मजा आहे, खेळायची सुद्धा वेगळीच मजा आहे.
मुंबईकरांना हे क्रिकेट नवीन नाही आहे, गेली कित्येक वर्ष मात्र या क्रिकेटला आपण पाहतोय. फक्त बदल एवढा झाला आहे, पूर्वी थ्रो बॉलिंग असायची, पूर्वी चिखलात खेळलं जायचं, पूर्वी लाल बॉलने खेळलं जायचं, लाल बॉलचा बॉल सफेद झाला, चिखलाऐवजी काही मोजक्या स्पर्धा सोडल्या तर आता सिमेंट विकेट आल्या आणि पेकी बॉलिंगची प्लेन बॉलिंग आली. पहिला बॉल वेगात जिमी नाटेकर यांचा, आणि पहिला बॉल जर पाहिला तर जबरदस्त टाकताना पाहिला मिळाले जिमी नाटेकर. डावसंख्या जरी कमी आहे, मॅच रंगू शकते याच मैदानात आम्ही पाहिलंय. जबरदस्त क्रिकेट या मैदानाची ओळख आहे. याही वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फर्दिन यांनी केला खरा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय, धाव फलक्याला सुरुवात झाली आहे. चर्चेतील नाव आहे सध्या टेनिस क्रिकेट जगतात किंवा रबर बॉलमध्ये सुद्धा, ते नाव आहे फर्दिन काझी. सध्या बॅटिंग करतायत शिवडी मुंबईचा खेळाडू. या वेळेला पहा, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं आणि केवळ दिशा दिली फर्दिनने, म्हणजे बॉल डॉट जाण्यापेक्षा एक धाव तरी आलीच पाहिजे. परंतु पहा काय चित्र पाहायला मिळतंय, मैदानात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील क्रिकेट प्रेमी आपापल्या विभागातून इकडे आलेले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु पाऊस देखील धुमाकूळ घालतोय. पाऊस कितीही पडला मॅच नाही थांबणार, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे आणि जलमय वातावरण होताना पाहायला मिळत आहे. प्रोलिंकवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा जिमी नाटेकर समोर फर्दिन काझी. ओहो, या वेळेला वेगातील चेंडू पाहायला मिळतोय. वेगातील चेंडू बॅटर प्रमाणे कीपरलाही बीट करून गेला, परंतु एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि कालच्या दिवसात सुद्धा भल्या भल्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी बॅटिंग करायला जमलं नाही. परंतु सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक जर पाहिलं तर काल ओंकार देसाई यांनी केली, काल भावेश शेलार यांनी देखील, कालच्या दिवसातील जर पाहिलं तर सर्वोच्च एकत्रित धावसंख्या जर पाहिलं तर त्यांच्या नावावर लगावली गेलेली आहेत. अमित नाईकही काल चांगले खेळले. या वेळेला ऑन साईडला खेळतात, बॉल थोडासा पुढे केला होता जिमी यांनी, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघाला, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि ओ बचावले गेले. म्हणजे केतनने मात्र अशाच सोडल्या होत्या, आता मी रनआउट होणार या आवेशात होते, परंतु बचावले गेले, प्रॉपर थ्रो नाही आला आणि त्यामुळे इकडे दोन धावा मिळतील. पहिलं षटक सुरू आहे, चौथ्यांचा पाठलाग करायचा आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये दिली जाणार आहे मोटरसायकल, इलेक्ट्रिक बाईक आणि त्याचबरोबरने तीन स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहेत, ज्या तीन स्पोर्ट्स सायकल वैयक्तिक पारितोषिकासाठी आहेत. या वेळेला बिग हिट, फर्दिन काझी ब्रँडेड फटका, बॉल जाईल सीमा रेषा पार. मुसळ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावर शेवटच्या बॉलवर आलेला षटकार 34 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर अमोलदादा पवार युथ फाउंडेशन खेळताना पाहायला मिळेल, दुपारच्या सत्रात अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे खेळताना पाहायला मिळेल, भांडूप स्ट्रायकर खेळताना पाहायला मिळेल, विक्रोलियन्स विक्रोळी खेळताना पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. या वेळेला आपुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढा प्रॉपर नाही आहे, परंतु मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव मिळेल, दुसरा धावेचा कॉल, परंतु थांबवलं त्या ठिकाणी ढोलू. आता हेच नाव आमच्यापर्यंत आलंय म्हणून त्याचा उल्लेख आम्ही करतोय. ह्या अशा स्पर्धा तुम्हाला मोठमोठ्या मंचावर देखील संधी देणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाची जी खरी नाव आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फर्दिन काझी केतन मात्रे ही जोडी मनीष इलेवन झारग्राम या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या वेळेला वेग पाहिला मिळाला परंतु अचूकता नव्हती, आणि धावसंख्या जर पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस एक अशा दोन धावा या ठिकाणी मिळतील. दुपारच्या सत्रात देखील चांगले संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धर्मवीर चषकाचं आयोजन अमोलदादा पवार युथ फाउंडेशन
अमराज मृत्युंजय, मांडूप स्ट्राइकर आणि विक्रोलियन्स या चार बलाढ्य संघ देखील पाहायला मिळणार आहेत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो आहे. इकडे जर पाहिलं तर घोषांकित क्षेत्रातील एक धाव अरुण आंबोकर सर कळवत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. केतन म्हात्रे गतवर्षीचे मालिकावीर NBA टीमसाठी खेळत असताना त्यांनी याच ठिकाणी जर पाहिलं तर पुरस्कार मिळाला होता, मोटरसायकल बाईक मिळवली होती. त्या अगोदर YNCC सांताक्रूजला खेळत असताना याच ठिकाणी एजाज कुरेशी यांनी देखील एक मोटरसायकल मिळवली होती. यावेळेला फटका चांगला आला आहे बॅटिंगसाठी. जर पाहिलं तर या ठिकाणी आहेत फरदीन यांच्या बॅटमधून फरदीन काझी हा युवा खेळाडू मुंबई शिवडीचा सध्या चर्चेत आहे. घाटकोपरच्या राष्ट्रवादी चषकाचं मॅन ऑफ द सिरीजची फोर व्हीलर कार मिळवल्यानंतर जर पाहिलं तर कारकिर्दीला एक वेगळा आयाम मिळाला याच्या. या वेळेला मात्र फटका खेळलाय, टायमिंग तेवढा प्रॉपर नाही आहे. बॉल हवेत आहे, पाण्यातून मार्ग काढतात फिल्डर, कॅच नाही झाली. तिकडे जर पाहिलं तर एक धाव पुन्हा मिळणार आहे. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्मवीर चषकाचं एक मोठं आयोजन आहे, कारण विजेत्याला जर पाहिलं तर 2.5 लाखाचा पुरस्कार आहे, उपविजेत्याला 1.5 लाखाचा पुरस्कार आहे, मालिकावीराला इलेक्ट्रिक बाईक आहे, वैयक्तिक पारितोषिकासाठी 3 स्पोर्ट्स सायकल आहेत. यावेळेला बॉलला उसळी होती आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाताना पाहायला मिळते. अर्धा पल्ला तर गाठलाय आता. 18 धावा धावफलकावर, 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु या अगोदरचा सामना देखील काय जबरदस्त पाहायला मिळाला आपल्याला. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत नवे तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. यावेळेला देखील जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय पंच, पुन्हा एकदा आपले हात फैला होत आहेत. धावसंख्या 19 वर पाठवत आहेत. क्रिकेट रसिक हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईच्या विविध भागातून कोणी पूर्व उपनगरातून आलंय, कोणी दक्षिण मुंबईतून आलंय, कोणी पश्चिम उपनगरामधून आलंय, कोणी आपापल्या विभागातील सुरुवातीला सकाळी मॅच खेळून इकडे आलंय, तर काही मॅच खेळून इकडे येतील. कारण मुंबई म्हटलं तर आपल्या विभागातील मॅच तिला देखील एक वेगळं महत्त्व असतं. आपापल्या विभागातील मॅच सकाळी सकाळी खेळायची आणि मग व्यावसायिक क्रिकेट खेळायला बाहेर पडायचं. मग सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी, असं कित्येक वर्ष भिरीभिरी भ्रमंती मुंबईच्या क्रिकेटची पाहायला मिळाली आणि मग ती पावसाळ्यात देखील पाहायला मिळाली. हो, यावेळेला वेग पाहायला मिळतो आहे बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणि पावसाळ्यात नाईट टुर्नामेंट देखील पूर्वी अभिजित कदम यांच्या माध्यमातून मला नायगावला आठवते. किंवा आज जर पाहिलं तर या ठिकाणी 2.5 लाख एवढं मोठं पारितोषिक. परंतु पार्ले टिळकचा इतिहास जर पाहिला तर पावसाळी क्रिकेटसाठी जर पाहिलं तर फोर व्हीलर कार सुद्धा उमेश मांजरेकरांनी मिळवली होती. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरनंतर 20 झाली आहे, बिनबाद 20, म्हणजे एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. केतन म्हात्रे फरदीन काझी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते पुन्हा एकदा जिमी यांनाच आमंत्रित करण्यात येते, जिमी नाटेकर. आज ही क्रीडा स्पर्धा कोण जिंकणार, 2.5 लाखाचा पारितोषिक कोण मिळवणार, 1.5 लाखाचा पारितोषिक कोण मिळवणार याची चर्चा. उसळी होती, पहा फरदीनने केवळ दिशा दिली आणि घोषांकित क्षेत्रात पाठवलं, कारण लक्ष मोठं नाही आहे. तुम्ही एक काढले तरी चालू शकता. फरदीन तेच करतात, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात आणि फरदीन यासाठी ओळखले जातात. ज्यावेळेला चारी बाजूला सीमारेषा असते, ज्यावेळेला पॉवर प्ले असते, त्यावेळेला पॉवर प्लेची बॅटिंग करतात. ज्यावेळेला मुंबईत बंद ग्राउंडमध्ये येतात, त्यावेळेला बंद ग्राउंडची बॅटिंग करतात, जी सध्या सुरू आहे. प्रात्यक्षिक दाखवत आहेत, जसं मैदान तसं क्रिकेट. आणि मुंबईकराचा इतिहास आहे, मुंबईकर जगात कुठेही गेला तर यशस्वी होतो. कारण रोहित शर्माने करंडक उंचावला आहे तर मुंबईचं नाव तर झालंच पाहिजे. कारण मुंबईकर जगात कुठेही गेला तरी यशस्वी होतो, कारण त्याला सवय आहे. आज ऑफसाईडला डिक्लेअर, उद्या लेफ्ट साईडला डिक्लेअर, पाठीमागे डिक्लेअर, अशा डिक्लेअर झोनच्या मैदानात खेळण्याची सवय आहे. आणि या ठिकाणी सध्या प्रात्यक्षिक दाखवतोय फरदीन काझी. मुंबईचं क्रिकेट प्रेम देखील आपण पाहिलं, तब्बल 42 वेळा रणजी करंडक उंचावण्याचा मान मुंबईने मात्र मिळवलाय. चांगला बॉल, अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावसंख्या जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
हा प्रेक्षक आहेत स्क्वेअर लेगला काही, त्यांना विनंती आपण कपड्याच्या पाठीमागे जायचंय. हा बाबा थँक्यू. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिला तर 25 धावा धावफलकावर, ओव्हर नंबर 3 सुरू आहे. केवळ 9 धावांची आवश्यकता आता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पावसाचा वेग वाढला आहे आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटची मजा. यस 26 या वेळेला फटका कव्हर्सला खेळतायत आणि तिकडे जर पाहिलं तर फिल्डर आले खरे परंतु कॅच नाही झाली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर होत आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. मनीष इलेव्हन झारग्राम एक मोठी टीम आहे परंतु सगळ्यांना चांगलं खेळायचंय, बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. धर्मवीर चषकाला उपस्थित साऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी राजकुमार बागेरिया विधानसभा समन्वयक, तसेच भरत दायमा शाखा प्रमुख 95, निहाल म्हात्रे शाखा प्रमुख 97, नरेंद्र भंडारी युवा सेना बांद्रा पश्चिम विधानसभा अध्यक्ष, सारेजण वेळात वेळ काढून क्रिकेट रसिकांना कौतुकाची थाप देण्यासाठी या धर्मवीर चषकात उपस्थित राहिले, त्याबद्दल कुणालजी सरमळकर आणि साऱ्यांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत असेल. हा पुढची विनंती आहे कॅप्टन ओमसाई बांद्रा. कॅप्टन तयार राहायचं टॉस साठी लगेच, कारण पहिला टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिलं जाणार आहे. शशी ब्राईटचे दिग्गज खेळाडू नितीन शेट्टे पापडी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. 28 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. केतन म्हात्रे फरदीन काझी मैदानात. या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय, एक अफलातून फटका आणि या फटक्याद्वारे विजय सुनिश्चित होताना पाहायला मिळतोय. आणि केतन म्हात्रे फरदीन काझी विदाऊट लॉस या सामन्याला जिंकताना पाहायला मिळत आहे. दर्जेदार खेळ.